ही सगळी फुलं उमलतात बिना लष्करी यांच्या शाळेत. बिना लष्करी सुखवस्तू कुटुंबात जन्मल्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर महापालिकेच्या शाळेत समाजसेवा म्हणून त्या शिकवू लागल्या. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना लहानपणापासूनच रुजलेली. अनेक मुलं शाळेत येतच नाहीत हे महापालिकेच्या शाळेत शिकवताना त्यांना जाणवलं. त्याचं कारण होतं पालकांची आर्थिक अडचण. मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी त्यांची मदत घेत 2 पैसे जास्त कमावण्याकडे झोपडपट्टीतल्या रहिवाशांचा कल होता. मग बिना लष्करी यांनी शाळाच मुलांच्या दारात घेऊन जायचं ठरवलं आणि जन्म झाला डोर स्टेप स्कूल अर्थात शाळा तुमच्या दारी या कल्पनेचा. जेव्हा मी मुलांची शाळा घराची व्हिजिट केली तेव्हा मला कळलं की हे मुलं कामाला जातात आणि कधीही शक्य नाही आहे त्याला शाळेत यायची. तर आम्ही विचार केला मी की हे मुलं शाळेत नाही पोचू शकत तर शाळा त्याच्याकडे पोचवायला पाहिजे. तर तशी प्रकाराने जेव्हा मी मुलाबरोबर गोष्ट केली तर मुलाने सांगितलं की दीदी आम्हाला शिकायचे आहे पण आम्हाला पूर्ण वेळ नाही आहे की आम्ही शाळेत जाऊन बसू पण तुम्ही नंतर आम्हाला येऊन शिकवलं तर आम्ही नक्की तुमच्याकडे शिकू. गेले 30 वर्षांपासून बिना शाळा तुमच्या दारी हा उपक्रम राबवतात. आतापर्यंत सुमारे 1 लाख विद्यार्थ्यांना त्यांनी या माध्यमातून शिक्षण दिलंय. मुलांची आवड होती पण त्याची पालकाची तयारी नव्हती. त्या लोकांना असं वाटत होते की आम्ही ज्याला शिकवलं आणि शाळामध्ये घेऊन जाणार तर त्याची रोजीरोटीचं काय होणार, त्याला पैसे कसं कोण कमवून देणार. तर ते प्रकाराने आम्हाला त्याच्या भरपूर फॉलोअप घ्यायला लागला आणि पालकाबरोबर भरपूर काम करायला लागला. एक एक पालकाला जाऊन समजून घ्यायला त्याला कसं का आम्ही का शिकवणार आहो, आम्ही का मुलाला आमच्याकडे घेऊन जातो, हे सर्व गोष्ट करायला आम्हाला भरपूर वर्ष लागले. डोर स्टेप स्कूलच्या बसमध्ये मुलं येणं हे सुरुवातीला अवघडच होतं पण झोपडपट्टीतल्या लोकांना समजावून सांगितल्यावर हळूहळू चित्र बदलत गेलं. जेव्हा आम्ही इथे आलो या मुलांना जमा करायलाच आम्हाला खूप मोठी समस्या होती कारण या मुलांचा विश्वास त्यांच्या पॅरेंट्सचा विश्वास संपादन करायचं म्हणजे मोठी समस्या. त्यांना जेव्हा आम्ही बोललो की आम्ही बसमध्ये वर्ग चालवतो त्यांना विश्वास नाही, त्यांना वाटलं की यांचा ॲक्च्युली विश्वास नाही. त्यांना बस म्हटल्यानंतर मुलांना काहीतरी उचलून नेतील असं काहीतरी एक भ्रमात, पण आम्ही त्यांना इथे आणलं, मुलांना दाखवलं, मुलांच्या पॅरेंट्सना पण इथे आणलं की कशी वर्ग चालतात काय चालतं ही सगळी प्रोसिजर दाखवल्यानंतर त्यांना विश्वास बसला. सुबह में 6 बजे मैं भाव धक्का जाता हूँ, मच्छी चुनता हूँ, घर पे आता हूँ, खाना खाता हूँ. 12 बजे भाव धक्का से मैं 12 बजे स्कूल आता हूँ, नहा के स्कूल आता हूँ. दीदी खिचड़ी भी देता है, हम लोग बहुत मजा करके हम लोग खाता है. हम पहले जाते थे सुबह काम करने मच्छी बाजार, अभी से नहीं, अभी गाँव गए थे, गाँव से आके हम लोग इधर ही पढ़ने आया डोस्टर स्कूल में. और हम लोग सुबह में जाते हैं 6 बजे उठ के और मच्छी पकड़ के आता है, पैसे कमाता है, कमा के मम्मी को आधा देता है, हम लोग थोड़ा सा लेते हैं. स्कूल में आके दीदी पढ़ाते, गाना सिखाते हम लोग को. बिना लष्करी यांच्या 2 मुली ही समाज सेवा करतात. घरातली परिस्थिती सुखवस्तू असतानाही केवळ समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेनं बिना यांनी शाळा तुमच्या दारी ही शाळा सुरू केली आणि आज याच माध्यमातून ज्यांच्या घरी शिक्षणाचा गंधही नाही अशा मुलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम त्या करतात. या आधुनिक सरस्वतीला सलाम. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.